केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर, अमित शाह जम्मू काश्मीरच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये होणार सहभागी। मराठवाड्यातील जायकवाडीचा पाणी साठा पोहोचला 91%, पाऊस थांबल्याने पाण्याची आवक मंदावली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज लातूर जिल्ह्यातल्या उदगीर दौऱ्यावर, प्रशासनाकडून दौऱ्याची जय्यत तयारी। सरसंघचालक मोहन भागवत 2 दिवस पुणे दौऱ्यावर, मोहन भागवत उद्या द्वादश मल्हार दर्शन सृष्टीचं करणार भूमिपूजन। भाजप नेत्या पंकजा मुंडे आज पुणे दौऱ्यावर, पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचा घेणार आढावा। संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा प्रताप समोर, 11 कामचुकार कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या कामांसाठी ठेवले बाहेरचे लोक। राज्यात अतिवृष्टीमुळे 1.70 लाख हेक्टर शेतीचं नुकसान, जुलै ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान। पावसाच्या तडाख्यानं कोथिंबीर आणि मेथी दुप्पट महाग, 10 रुपयात मिळणाऱ्या कोथिंबीर जुडीची आता 25 रुपयांना विक्री। मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करावेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विभागीय जिल्हा प्रशासनाला सूचना। कृषी मंत्री धनंजय मुंडे परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टी भागात पिकांची करणार पाहणी, शेतकऱ्यांशी साधणार संवाद। कृषी क्षेत्रात गुंतवणूक करण्याकरता केंद्र सरकारचं पोर्टल, नव्या स्टार्टअपमध्ये विद्यार्थी आणि तरुणांना मदत करण्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची घोषणा। गणेशोत्सवाकरता पुणे महापालिका सज्ज, शहरात 265 ठिकाणी गणपती विसर्जनाची तयारी। मुंबई महापालिका आयुक्तांकडून गणेशोत्सव तयारीचा आढावा, जुहू गिरगाव वेसावे चौपाटीवर आयुक्तांकडून पाहणी। पुणे मेट्रोचं तिकीट घेण्याकरता 70% प्रवाशांचा डिजिटल पद्धतीचा वापर, डिजिटल माध्यमातून तिकीट घेणाऱ्यांमध्ये पुणे मेट्रो देशात अग्रेसर। सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर फलाट विस्तारीकरणाचं काम सुरू, कोकणातून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या जनशताब्दी आणि मंगरुळ एक्सप्रेस 30 सप्टेंबरपर्यंत ठाणे दादरपर्यंतच धावणार। गुणरत्न सदावर्ते आज एसटी आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, गुणरत्न सदावर्ते यांचा एसटी संपाला विरोध। महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा थंडावली, जागावाटपाची चर्चा ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता। पुण्यात आज काँग्रेसची महत्वाची बैठक, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। जळगावमधील धरणगाव इथं मरीमाता यात्रोत्सवानिमित्तानं रंगली खान्देश केसरी कुस्ती दंगल, धरणगाव इथल्या कुस्त्यांच्या दंगलीला 150 वर्षांची परंपरा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।